नमस्कार मंडळी, अग्री मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक अग्री स्पेशल रेसिपी करणार आहोत आणि ती म्हणजे पोच्यांचं कालवण, म्हणजेच प्रॉन्सचं कालवण. हे मोठे प्रॉन्स आहेत. तर ह्यांचं कालवण कसं करायचं आणि अग्री पद्धतीने सोप्या साध्या अशा पद्धतीने हे कालवण कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. तर वळूया आपल्या रेसिपीकडे, अग्री पद्धतीने पोच्यांचं कालवण. तुम्ही बघू शकताय किती मोठा आहे तो. तर तुम्हाला असे प्रॉन्स आवडतात का? नक्कीच कमेंट करून सांगा. तर पोच्यांचं आज आपण कालवण करणार आहोत. तर त्यासाठी मी हे पोचे आणलेले आहेत. तर हे पोचे आपण पहिल्यांदा साफ करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय पोचे चांगले फ्रेश आहे. मी जेव्हा विकत आणले तेव्हा ते जिवंत होते. तर हे पोचे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कोळंबी आपल्या हाडांसाठी खूप चांगली असते. तर यांना प्रॉन्स देखील म्हटलं जातं. तर हे प्रॉन्स आपल्या हाडांसाठी खूप चांगलं आहे कारण त्यामध्ये फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात आणि ही खनिजं आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहेत, म्हणजेच आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहेत. कोळंबीमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड खूप मोठ्या प्रमाणात असतं. तसेच तुमच्या शरीरावर ज्या सुरकुत्या येतात त्या सुरकुत्या सुद्धा कमी करण्याचं काम या कोळंबीमधले जे अँटीऑक्सिडंट आहेत ते करतात. आणखी म्हणजे या पोच्यांमध्ये सेलेनियमचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं कारण ही कवचयुक्त मच्छी आहे. तर याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील खूप चांगलं असतं आणि ते सुद्धा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर आता आपण याची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. त्यापूर्वी आपण हे पोचे आहेत हे साफ कसे करायचे ते बघूया. आणि हे कुठे मिळतात? तर हे खाडीमध्ये मिळतात. आणि खाडीमध्ये ज्या कपारी असतात, दगडाच्या कपारी म्हणतात, किंवा कातळ असतं आत पाण्यामध्ये, त्यामध्ये लपून बसलेले असतात आणि ते हाताने पकडायचे असतात. याचं बीज आणून ते तळ्यामध्ये सुद्धा याची पैदास केली जाते. नदीमध्ये सुद्धा हे मोठ्या प्रमाणात मिळतात आणि त्यांना गोड्या पाण्यातले पोचे देखील म्हटले जातात. खाडीतले असतील तर ते खाड्या पाण्यातले असतात. तर अशा प्रकारे हे पोचे आज आपण आणलेले आहेत. तर ते साफ कसे करायचे ते आपण बघूया. आता आपण हे पोचे साफ कसे करायचे ते बघूया. तर पहिल्यांदा याचा जे शेपूट आहे ते कापून काढायचं आहे आणि कैचीच्या साहाय्याने इझिली कापून निघतं. नंतर हे डोकं कापायचं आहे. डोकं कापल्यानंतर जेव्हा हे जिवंत असतात तेव्हा याच्याने ते आपल्याला चावू शकतात आणि खूप जोरात चावतात. तर हे पाय काढलेले आहेत. जेव्हा यापेक्षा मोठे जे पोचे असतात तेव्हा त्याचे हे जे पाय आहेत ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात कारण याच्यात सुद्धा मांस असतो. आता सुद्धा हा खाण्यायोग्य आहे पण जेव्हा खूप मोठे असतात, आपल्या हाता एवढे मोठे जेव्हा पोचे असतात तेव्हा त्याचे पाय सेम टू सेम तुम्ही जसं चिंबोरीचे पाय खाता तसे खायला लागतात आणि खूप टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे हे याचे खालचे छोटे जे पाय आहेत ते सुद्धा आपण काढून टाकूया. आणि तुम्ही बघू शकताय कैचीच्या साह्याने किती इझिली साफ झालेलं आहे. ते एक काळा धागा असतो तो सुद्धा काढायचा आहे. हे कवच खूप कठीण असतं त्याच्यामुळे इथे तुम्हाला धारदार सुरी किंवा इथे कट करताना सावकाश कट करायचा आहे कारण सुरी जर सरकली तर तुमचं बोट कापू शकतो. तर अशी सुरी घालून त्याला कट करून घ्यायचंय. कवच खूप कठीण असतं. हे असं ओपन करायचं आहे. हे ओपन केल्यानंतर ह्याच्यात हा जो धागा असतो तो ओढून काढायचा आहे. हे बघा, तर हा धागा निघलेला आहे. तुकडे सुद्धा आहे, अर्धवट तुटून आलंय, त्याला खेचून घ्यायचं आहे. तर आता आपण पुढे सुद्धा थोडासा कट मारूया. कट मारताना खूप काळजीपूर्वक मारायचं आहे कारण हे कवच असतं ते खूप कठीण असतं आणि जर तुमची सुरी सरकली तर मात्र तुमचा हात कापू शकतो. तर तुम्ही बघू शकताय पूर्ण धागा निघालेला आहे.
म्हणजे असं कट करून हा पोचा असा साफ करून घ्यायचा आहे. तर एक पोचा साफ करून झालेला आहे. आता मी राहिलेले पोचे साफ करून घेते. तर हा जो वरचा काटा आहे तो पहिल्यांदा कैचीने कापायचा आहे. कापल्यानंतर हे इथून असं कट करायचं आहे आणि नंतर याचे पाय कापायचे आहेत. अपोजिट डिरेक्शनला ठेवायचे आहेत, विरुद्ध दिशेला ठेवायचे आहेत आणि खूप पटकन कैचीच्या सहाय्याने हे पोचे साफ होतात. तुम्ही बघू शकताय खूप कमी वेळ लागतो. आता हे शेपूट काढायचं असेल तर काढू शकता, नाही काढलं तरी सुद्धा चालेल. आणि कापताना खूप काळजीपूर्वक कापायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे कट झालेलं आहे आणि हा धागा आपल्याला असा ओढून काढायचा आहे. तर अशा प्रकारे प्रॉन्स साफ झालेला आहे. तर हे शेपूट आहे हे असं कापायचं आहे. राहिलेले प्रॉन्स मी साफ करून घेते. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया. साधारणतः 1 चमचा ऑइल इतकं तेल घालायचं आहे. तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूया. इथे 1 कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा गोल्डन ब्राऊन होईल इतका परतायचा आहे. कांद्याचा रंग गुलाबी होत चाललेला आहे. आता आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट ती सुद्धा परतून घ्यायची आहे. कांदा आलं लसूण मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता ह्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत. तर इथे आपण 1/2 चमचा हळद, 1 चमचा आगरी पद्धतीचा लाल तिखट, छोटा 1/2 चमचा हिंग सुद्धा परतून घ्यायचा आहे. गॅस आता मंदाच्यावर करायचा आहे. मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत. खूप छान सुवास आलेला आहे. आता आपण यामध्ये पोचे घालून घेऊया. पोचे घातल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे. मसाले मिक्स करून घेऊया. अजून थोडंसं पाणी यामध्ये घालूया. गॅस हाय फ्लेमवर करूया. चवीपुरतं मीठ झाकण देऊन 5 मिनिटं शिजायला. 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. खूप छान आता त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूया. इथं 1 टोमॅटो घेतलेला आहे. मिक्सरचं भांडं धुवून देखील त्यामध्ये घालूया. 1 चमचा होईल इतका काळ्या खोबऱ्याचं वाटण, 1 चमचा गरम मसाला, 2 टापं कोकमाची, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं शिजायला ठेवूया. गॅस मंदाच्यावर केलेला आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून बघूया. कालव्याला खूप छान असा कलर आलेला आहे. आता आपण पोच्यांमध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. खूप छान सुवास येत आहे. कोथिंबीर घातल्यानंतर मी थोडासा कढीपत्ता देखील घालत आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. 1/2 चमचा गरम मसाला वरून घातला आहे, त्यामुळे मसाल्याचा स्वाद, गरम मसाल्याचा स्वाद आपल्याला खाताना जाणवेल. गॅस मंदाच्यावर करायचा आहे. गरम मसाला घातल्यानंतर थोडीशी धना पावडर देखील घालूया. जरी कोथिंबीर घातली आहे तरी सुद्धा धना पावडर घालायची आहे. खूप छान स्वाद येतो. तर इथे मी 1/2 चमचा धना पावडर घालत आहे. आता मैत्रिणीनो, ह्या कालवण्यासाठी आपण टोमॅटोची प्युरी वापरलेली आहे. तसेच 2 टप कोकम देखील घातलेला आहे. तुमच्याकडे टॅमॅटो नसेल तर तुम्ही चिंच, कोकम, कोकमाचं आगळ किंवा लिंबू पिळून सुद्धा घालू शकता. हे काहीही नसेल तर आमचूर पावडर किंवा तुम्हाला वाटत असेल
तर तुम्ही कच्चा आंबा देखील यामध्ये घालू शकता. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबे अवेलेबल आहेत आणि कच्च्या आंब्याची करी सुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकताय मस्त असे आपले हे प्रॉन्स शिजलेले आहेत, कलर देखील खूप छान आलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय प्रॉन्स आपले तयार झालेले आहेत. हे तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, खूप छान चव लागते. जर तर अशा प्रकारे पोच्यांचं कालवण तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.